आपले आपण पाहिलेला सगळ्यात चांगला विरोधी पक्षनेता कोण? असं आहे की विशेषतः दोन विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेख हा मी केला पाहिजे. एक म्हणजे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. मुंडे साहेबांनी विरोधी पक्षनेते पदाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि ज्या प्रकारे त्या काळामध्ये त्यांनी संघर्ष केला तो अतिशय मोठा होता. आणि दुसरे विरोधी पक्षनेते म्हणून नारायणराव राणे. नारायणराव राणेंचा जो दरारा होता विरोधी पक्षनेता म्हणून तो बघण्यासारखा होता. आणि त्याचवेळी नारायणराव राणे हे अर्थसंकल्पावर बोलायचे, विविध गोष्टींवर बोलायचे, त्यावेळेस जो व्यासंग जो अभ्यास त्यातनं आपल्याला पाहायला मिळायचा तो देखील एक वेगळ्या प्रकारचा होता. त्यामुळे मला असं वाटतं की विधानसभेचा जर विचार केला तर हे दोन विरोधी पक्षनेते हे लक्षात राहण्यासारखे आहेत. आणि त्याच्या आधीच्याही अनेक विरोधी पक्षनेत्यांची नावं घेता येतील पण मी स्वतः ज्यांना बघितलेलं आहे अशा विरोधी पक्षनेत्यांपैकी मात्र हे दोन नेते निश्चितपणे मला वाटतं.